आजचा सगळ्यांचा आवडीचा अत्यंत महत्त्वाचा विषय आता आपण सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे विवाह. ठीक आहे. विवाह आणि वैवाहिक सौख्य हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो. वी म्हणजे विष्णू आणि वाह म्हणजे वाहन. आयुष्यातील जबाबदाऱ्या पूर्णतः संपवून ज्या वाहनाद्वारे आपण विष्णूपर्यंत पोहोचतो ते म्हणजे विवाह होय. आजच्या काळात वैवाहिक सौख्य हे अत्यंत कठीण झालं आहे. आपल्याकडे येणारा दर तिसरा जातक हा वैवाहिक प्रश्न घेऊन आलेला असतो. त्याला अनेक कारण आहेत. आपण अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत, त्यामुळे अष्टक वर्गाच्या पद्धतीनुसार पत्रिकेत वैवाहिक सौख्य कसं बघावं याचा सर्वप्रथम अभ्यास करू. त्यानंतर विवाहात अडचणी कशामुळे येतात, समस्या कशामुळे निर्माण होतात, विसंवाद कशामुळे निर्माण होतात याचा अभ्यास करू. तसंच पुनर्विवाहाचा देखील अभ्यास करू. याशिवाय अष्टक वर्गानुसार आधुनिक पद्धतीने गुणमिलन कसं करावं याचा अभ्यास करू. वैदिक ज्योतिष शास्त्राचा एक उपविभाग म्हणजे अष्टक वर्ग. याचा अर्थ जेव्हा आपल्याला अष्टक वर्गाच्या माध्यमातून निष्कर्ष काढायचे असतील तर त्या अगोदर वैदिक ज्योतिष शास्त्र बघा आणि मग नंतर अष्टक वर्गाकडे वळा. थोडक्यात सांगायचे झाल्यास ब्लड रिपोर्ट वरून आपल्याला आजार कळणार असतो, त्यामुळे तो जाणून घेण्यासाठी आपण सरळ लॅब वर पोहोचतो का? तर नाही. आपण आधी डॉक्टर कडे जातो, त्यांचा सल्ला मार्गदर्शन आपण घेतो, त्याचा विचार असेल की ब्लड रिपोर्ट काढणं गरजेचं आहे तेव्हाच आपण तो काढण्यासाठी लॅब वर पोहोचतो. म्हणजे आधी ब्लड रिपोर्ट पाहणं ज्याप्रमाणे आवश्यक असतं अगदी त्याच पद्धतीने प्रथम वैदिक ज्योतिष शास्त्र पद्धतीनुसार पत्रिका पाहणं आवश्यक असतं. आज आपण वैदिक ज्योतिष शास्त्र आणि अष्टक वर्ग या दोन्ही पद्धतीचा एकाच वेळी अभ्यास कसा करावा हे समजून घेणार आहोत. हा अभ्यास करण्यासाठी आज आपण वैवाहिक सौख्य हा विषय घेतला आहे. वैवाहिक सौख्य पाहण्यासाठी पत्रिकेतील दोन स्थानं सर्वप्रथम पाहिली जातात. ती म्हणजे लग्न स्थान, म्हणजे जातकाचं स्वतःचं स्थान. सप्तम स्थान म्हणजे वैवाहिक जोडीदाराचं स्थान. पत्रिकेतील सप्तम स्थानावरून अनेक गोष्टी लक्षात येतात, म्हणजे व्यक्तीच्या भावना, जोडीदाराच्या भावना, त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती, जोडीदाराकडून प्राप्त होणारे शारीरिक व मानसिक सुख, व्यक्तीची जोडीदाराबद्दलची मतं आणि जोडीदाराची व्यक्तीबद्दलची मतं, त्यांचे विचार, चारित्र्य, व्यभिचार, अनैतिक संबंध, एक पत्नी व्रत, लैंगिक ताकद, पौरुषत्व, नपुसंकत्व, जोडीदाराचं स्वरूप, त्याशिवाय पती पत्नी मधील प्रेम, मतभिन्नता, मत्सर, जोडीदारा संदर्भात दैवी त्रास, मृत्यू, द्विभार्यायोग, वैधव्य, घटस्फोट, अशा अनेक गोष्टी आपण एकाच वेळी सप्तम स्थानावरून पाहत असतो. अष्टक वर्गात जेव्हा आपण सप्तम स्थानाचे बिंदू पाहतो त्यावरून निष्कर्ष काढतो तेव्हा सप्तम स्थानातील बिंदू नेमकं या सर्वांवर कशा पद्धतीने लावायचे हा मूलभूत प्रश्न कायम असतो. अष्टक वर्गातून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी सहज प्राप्त होऊ शकतं, मात्र त्यासाठी तुमचा वैदिक ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. मात्र एखादा जातक किंवा अभ्यासक ज्याचा वैदिक ज्योतिष शास्त्राचा अभ्यास पूर्ण झालेला नाही आणि त्याने चला हे सोपं आहे, आपल्याला अष्टक वर्गातून कळू शकतं म्हणून तो अष्टक वर्गातील सप्तम स्थानातील बिंदूवरून निष्कर्ष काढले तर त्याला त्या बिंदूंची विभागणी करता येणार नाही. कारण ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील सप्तम स्थान हे जोडीदाराचं स्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावरून जोडीदाराची संपूर्ण माहिती कळते. मग त्याचे बिंदू बघून त्याची विभागणी करण्याचा प्रयत्न केला
कि 28 च्या वर बिंदू असले की सुखी वैवाहिक आयुष्य, तर ते शक्य होत नाही, कारण त्याच्यात अनेक उपविभाग येतात, मग ते कसे शोधावे हा मुख्य प्रश्न इथे तयार होतो. अष्टक वर्ग जेव्हा आपल्याकडे असतं तेव्हा सर्वाष्टक वर्ग देखील सोबतच सर्व ग्रहांचे भिन्नाष्टक वर्ग देखील आपल्याकडे असतात. मग त्या सप्तम स्थानाला लग्नेशाने किती बिंदू दिले, षष्टम अष्टम आणि द्वादश स्थानांच्या स्वामींनी किती बिंदू दिले, चतुर्थ स्थान ज्याला आपण सुख स्थान म्हणतो त्याच्या स्वामीने किती बिंदू दिले, जोडीदाराची माता पिता व भावंडांनी किती बिंदू दिले, असे अनेक उपविभाग आपण अष्टक वर्गात देखील पाहू शकतो. मात्र त्यासाठी मूलभूत ज्ञान म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्राचं आपल्याला ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण वैदिक ज्योतिषशास्त्राला ज्योतिषशास्त्राचा पाया म्हटलं जातं. पाया भक्कम असेल तर उंच इमारत उभी राहू शकते. वैदिक ज्योतिषशास्त्राद्वारे जेव्हा पत्रिकेतील सप्तम स्थानाचा अभ्यास करतो तेव्हा सप्तमेश शत्रू राशीत, नीच राशीत, अस्त, वक्री, स्तंभी असेल तर त्याला आपण नकारात्मक मानतो. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. तसंच सप्तमात असा ग्रह जो शत्रू राशीत आलेला आहे, नीच आहे, अस्त, वक्री किंवा स्तंभी आहे, तर त्याचे अपाय जातकावर होतात. सप्तम स्थान शुभ कर्तरीत असल्यास शुभ फळ मिळतात, अशुभ कर्तरीत असल्यास अशुभ फळ मिळतात. केंद्र कोणाचे स्वामी सप्तमात लाभदायक असतात. सप्तमेश केंद्र कोणात गेला, भाग्यस्थानात गेला तर तो जातकासाठी लाभदायक असतो. 6, 8, 12 स्वामी सप्तमात आले किंवा सप्तमेश 6, 8, 12 राशीत गेला, स्थानात गेला तर त्याची ती स्थिती जातकासाठी अपायकारक ठरते. याशिवाय सप्तम स्थानाचा अभ्यास करीत असताना आपण मुख्यतः शुक्राकडे लक्ष देत असतो. शुक्र जर कलत्रकारक असेल, म्हणजे शुक्र शत्रू राशीत नीच, अस्त, वक्री, स्तंभी असेल, तर असा शुक्र हा कलत्रकारक म्हणून ओळखला जातो. त्याचे अत्यंत नकारात्मक परिणाम जातकाला प्राप्त होतात. जातकाच्या वैवाहिक आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. शुक्राच्या सप्तम स्थानात जर पापग्रह असले, शुक्राच्या सप्तम स्थानात पापग्रहाच्या जोड्या असल्या तर त्या देखील जातकाला त्रासदायक ठरतात. याशिवाय शुक्र शुभ कर्तरीत आहे, शुभ राशीत आहे, शुक्राच्या सप्तमात देखील शुभ ग्रह आहेत, तर ती स्थिती जातकाच्या वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने शुभदायक ठरते. आधी सर्व गोष्टी आणि या मूलभूत नियमांच्या पडताळा जेव्हा आपण वैदिक ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीने घेतो, त्याचा अभ्यास करतो, त्याच्यातून मुद्दे काढतो आणि त्यानंतर जेव्हा आपण अष्टक वर्गावर जातो तेव्हा आपल्याला योग्य दिशा सापडते. कारण वैदिक ज्योतिषशास्त्रात हे एवढे नियम पाहिल्यानंतर देखील आपल्याला ग्रहांचे अंश, नवमांशातील ग्रहांची स्थिती, विविध वर्ग कुंडल्यात त्याची स्थिती, इतर ग्रहांच्या त्यांच्यावर पडणाऱ्या दृष्ट्या आदी सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात. याशिवाय ग्रहाचा नीचभंग झालेला आहे का, सप्तमेश एखादा योग बनवतो आहे का, तो शुभ आहे की अशुभ आहे, अशा अनेक बाबी पाहताना आपण एखादा मूळ विषय विसरू शकतो. तर तो विसरलेला विषय शोधणं हे अष्टक वर्गाचं काम. त्यामुळे या सर्व नोंदी काढल्यानंतर जेव्हा आपण अष्टक वर्गाचे तक्ते काढतो आणि मूळ पत्रिकेत एखादा नीचीचा असलेला ग्रह जर अष्टक वर्गात चांगले बिंदू देतो तेव्हा आपण पुन्हा वैदिक पत्रिका शोधतो की असं का झालं आहे. तिथे आपल्याला त्या ग्रहाचा नीचभंग झाल्याचं दिसतं किंवा दुसरा काहीतरी नियम सापडतो की जो आपण दुर्लक्षित केलेला असतो. थोडक्यात अष्टक वर्ग हे एक माध्यम आहे, मात्र आपला मूळ अभ्यास हा वैदिक ज्योतिषशास्त्राचा असायला हवा.
वैदिक ज्योतिष शास्त्राचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर आपण कळत न कळत चुकू नये यासाठी अष्टक वर्ग पुन्हा एकदा पुनर्तपासणी करणं म्हणजे योग्य फलकथनाच्या दिशेने वाटचाल करणं होय. एखाद्या उंच इमारतीच्या पायऱ्या चढत असताना एकच पायरी चढायला हवी. आपण तीन चार पायऱ्या सोडून जर चढायचा विचार केला तर पडण्याची दमण्याची भीती ही केव्हाही जास्त असते. त्यानुसार आपण सरळ अष्टक वर्गावर पोहोचलो कारण मला अनेक अभ्यासकांचे अनेक प्रश्न येत आहेत. त्यातून मला हे लक्षात आलं की काही अभ्यासकांनी किंबहुना तुमच्या सर्वांच्या ग्रुपवर देखील वैदिक पत्रिका न पाहता सरळ अष्टक वर्गावर जाऊन पत्रिकेचा अभ्यास सुरू केलेला आहे. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. अगोदर वैदिक ज्योतिष शास्त्र पहा, त्याचे निष्कर्ष काढा, ते लिहून काढा आणि मग अष्टक वर्गात जाऊन तुम्ही एक एक विषय टॅली करा, तेव्हा तुम्ही योग्य फलकथनाकडे पोहोचाल. ओके. अष्टक वर्गाच्या दृष्टीने वैवाहिक सौख्याचा विचार करताना आपण विविध स्थानांचा ग्रहांच्या बिंदूचा विचार करतो की त्या स्थानाला किती बिंदू प्राप्त झाले आहेत. कारण लग्न स्थान जर तुमचं बळकट असेल म्हणजे जातक स्वतः बळकट असेल तर पुढचे प्रश्न उभे राहतात. त्यानंतर द्वितीय स्थान ज्याला आपण कुटुंब स्थान म्हणतो त्याचे बिंदू बघावे. चतुर्थ स्थान म्हणजे सुखस्थान हे वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरतं. कारण विवाह हा मुख्यतः सुखासाठी केला जातो. पंचम स्थान म्हणजे संतती जे वैवाहिक सौख्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरतं. सप्तम स्थान म्हणजे जोडीदाराचं स्थान. अष्टम स्थानावरून सौभाग्य बघितलं जातं, सासर बघितलं जातं, त्यामुळे अष्टम स्थानाला योग्य बिंदू असायला हवे. सर्व प्रकारचे लाभ ज्या स्थानावरून पाहिले जातात किंवा सर्व प्रकारच्या इच्छापूर्ती ज्या स्थानावरून पाहिल्या जातात त्या इच्छापूर्तीचं स्थान म्हणजे लाभस्थान होय. व्ययस्थान हे शय्या सुखाचं स्थान आहे म्हणून ते वैवाहिक सुखाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरत. म्हणूनच वैवाहिक सुखासाठी जेव्हा आपण पत्रिका किंवा बिंदू पाहतो तेव्हा या सर्व स्थानांचा अभ्यास करावा. ज्योतिष शास्त्राच्या नियमानुसार भावापेक्षा भावेश कायम महत्वपूर्ण असतो. तर विविध भावेशाने या स्थानांना किती बिंदू दिले याच्यावरून आपण वैवाहिक सौख्य अष्टक वर्गाद्वारे पाहू शकतो. म्हणजे सर्वाष्टक वर्ग आणि विविध स्थानांचे भिन्नाष्टक वर्ग या स्थानांचे बिंदू जर आपण बघितले तर आपल्याला वैवाहिक सुख कळेल. मात्र त्यातील प्रत्येक विभाग आपण स्वतंत्ररित्या बघू शकतो की वैवाहिक सौख्य आहे तर कोणत्या बाबतीत आहे, वैवाहिक सौख्य नाही अडचणी आहेत तर त्या कोणत्या बाबतीत आहे. परवा एक पत्रिका पाहताना लक्षात आलं की त्या पत्रिकेत ते दोघं घटस्फोटासाठी माझ्याकडे आलेले होते. आम्ही आता एकत्र राहू शकत नाही, आम्हाला विभक्त व्हायचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पत्रिका पाहिली असता त्या दोघांची सप्तम स्थानं उत्तम होती, किंबहुना बऱ्याच गोष्टी सकारात्मक देखील होत्या, तरीही त्यांच्या संसारात नकारात्मकता होती. अष्टक वर्गात जेव्हा मी पाहत होते तेव्हा अचानक माझ्या लक्षात आलं की कुटुंब स्थानाला अत्यंत कमी बिंदू दोघांच्याही पत्रिकेत होते. त्याला लग्नेशाने, पंचमेशाने, सप्तमेशाने देखील बिंदू दिलेले नव्हते. हे सर्व बघितल्यानंतर त्यांना सहज विचारलं की कौटुंबिक नाती कशी आहेत, तर माहिती मिळाली की दोघांची कुटुंब विभक्त आहेत. दोघांच्याही कुटुंबात एकमेकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. ना मुलीचा स्वतःच्या माहेरी फार संपर्क होता, ना मुलाच्याही आपल्या घरी संपर्क होता. त्यामुळे त्यांचा दुरावा होत गेला. एकत्र राहणं, एकोपा काय असतं ही गोष्ट त्यांना माहीतच नव्हती. इतक्या बारकाईने आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून एकेका बिंदू पर्यंत पोहोचू शकतो. थोडक्यात अष्टक वर्गाच्या माध्यमातून आपण वैवाहिक जीवन सुखदायी होऊ शकतं का किंवा होऊ शकत नाही तर त्याची कारण जेव्हा शोधतो
तेव्हा सप्तमेशाने लग्नाला कमी बिंदू दिले असल्यास विवाह सुखद नसतो. पुन्हा सांगते, सप्तमेशाने लग्नाला कमी बिंदू दिलेले असले तर विवाह सुखद नसतो. किंबहुना लग्नेशाने सप्तम स्थानाला जरी कमी बिंदू दिले तरीही विवाह सुखद नसतो, कारण संसारामध्ये जेव्हा तुम्ही एकमेकांचा मान आणि सन्मान योग्य रीतीने राखाल तेव्हा तुमचा संसार सुखाचा होऊ शकतो. सप्तम आणि कुटुंब स्थानाला लग्न आणि भाग्यापेक्षा जर खूप कमी बिंदू असले तरी विवाह सुखद होत नाही. सप्तम स्थानात कमी बिंदूत अशुभ ग्रह असले तरी विवाह सुखात निर्माण होते. अष्टमेशाने सप्तम स्थानाला गुण दिले तर जातकातला विवाह सुख मिळत नाही. अष्टमेशाने, पुन्हा सांगते, अष्टमेशाने सप्तम स्थानाला जर जास्त बिंदू दिले तर जातकाला विवाह सुख मिळत नाही. याशिवाय सप्तम स्थानात गुरु शुक्र हे 6-8-12 स्वामी असून जर कमी बिंदू युक्त असतील, ज्यांना आपण शुभ ग्रह म्हणतो, तरीही जातकाला वैवाहिक सौख्य लाभत नाही. असे विविध नियम अष्टक वर्गात पडताळून पाहिल्यानंतर जातकाला वैवाहिक सौख्य लाभेल की नाही हे पाहता येतं. युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.